नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट कसं बनवायचं. नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपने फक्त 33 रुपयात बनवू शकतात. तर या व्हिडिओमध्ये आपण नॉन क्रिमिलेअर बनवण्याची संपूर्ण प्रोसेस बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट बनवण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर यायचं. याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. सिम्पली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल. या वेबसाईटवर आल्यानंतर आपले सरकार पोर्टलवरून तुम्हाला कुठलंही डॉक्युमेंट काढायचं असेल किंवा लायसन काढायचं असेल तर आधी तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यानंतरच तुम्ही इथून कुठल्याही डॉक्युमेंटसाठी ॲप्लिकेशन करू शकतात. तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी न्यू युजर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर रजिस्ट्रेशन करण्याआधी ज्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा कमी असेल किंवा व्यक्ती मायनर असेल तर यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि सर्वसाधारण व्यक्ती असेल किंवा व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असेल तर यांनी त्यांच्याच नावाने रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी न्यू युजर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. न्यू युजर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर दोन ऑप्शन दिसतील, ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2. तर इथे तुम्हाला ऑप्शन 1 वरती टिक करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर तुमचं युजरनेम टाकायचं. युजरनेम टाकल्यानंतर ते अवेलेबल आहे की नाही ते तुम्हाला इथून चेक करायचं आहे. जर युजरनेम अवेलेबल नसेल तर दुसरं युजरनेम टाकायचं आहे. त्यानंतर ते अवेलेबल आहे की नाही ते तुम्हाला परत इथून चेक करायचं आहे. जर युजरनेम अवेलेबल असेल तर तुमच्या समोर खाली एक टॅब ओपन होईल. तिथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची, पासवर्ड क्रिएट करायचा आहे. पासवर्ड कन्फर्म करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तरीही रजिस्ट्रेशन कसं करायचं ते समजत नसेल तर त्याच्यावर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. सिम्पली तुम्ही तो व्हिडिओ बघून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तर रजिस्ट्रेशन करताना ही संपूर्ण माहिती तुमच्या आधार कार्डवर जशी असेल तशी संपूर्ण माहिती तुम्हाला न चुकता टाकायची. यानंतर तुमच्या माहितीत बदल करता येणार नाही, म्हणून एकदाच तुम्हाला ही संपूर्ण माहिती व्यवस्थित टाकायची आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉगिन करायचं आहे. लॉगिन करण्यासाठी तुमची युजर आयडी टाकायची आहे, पासवर्ड टाकायचा आहे, हा कॅपचा कोड इथं एंटर करून तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि लॉगिन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉगिन केल्यानंतर तुमच्या समोर असं इंटरफेस येईल. त्यानंतर इथून तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सब डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट सब डिपार्टमेंटवरती क्लिक केल्यानंतर रेव्हेन्यू सर्व्हिस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून तुम्हाला कुठल्याही एखाद्या सर्व्हिसवरती टिक करून प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर तुम्ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या डॅशबोर्डवरती रिडायरेक्ट व्हाल. त्यानंतर इथे तुम्हाला सर्व्हिस लिस्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सर्व्हिस लिस्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंट ज्या ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतं त्या संपूर्ण सर्व्हिस तुमच्या समोर दिसतील. तर आपल्याला नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट बनवायचं आहे, म्हणून इथं आपल्याला नॉन क्रिमिलेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नॉन क्रिमिलेअर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट बनवण्यासाठी तुम्हाला कुठकुठली डॉक्युमेंट लागणार आहे तर ती संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट इथं दिलेली. तर ज्या वेळेस आपण डॉक्युमेंट अपलोड करू त्यावेळेस मी तुम्हाला ही संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यानंतर कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट तुम्हाला 3 स्टेपमध्ये कम्प्लीट करायचं आहे. तर आधी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे, त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायची आणि पेमेंट करायचं आहे. तर अशा 3 स्टेपमध्ये तुम्हाला तुमचं नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट बनवायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आधी तुम्हाला ॲप्लिकेंट डिटेल एंटर करायची आहे. तर ॲप्लिकेंट डिटेलमध्ये कास्ट सर्टिफिकेट सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट कास्ट सर्टिफिकेटवरती क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला तुमचं नॉन क्रिमिलेअर रिन्यूअल करायचं असेल तर रिन्यूअल सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि नवीन काढायचं असेल तर नॉन क्रिमिलेअर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सॅल्युटेशन किंवा संबोधन सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट सॅल्युटेशनवरती क्लिक केल्यानंतर इति कुमार कुमारी श्री श्रीमती तर तुमचं जे संबोधन असेल ते संबोधन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. संबोधन सिलेक्ट केल्यानंतर तुमचं संपूर्ण नाव हे इंग्लिशमध्ये ऑटोमॅटिकली आलेलं आहे, तसेच मराठीमध्येही ऑटोमॅटिकली आलेलं आहे. ते रजिस्ट्रेशन करताना तुम्ही
फिल केलेलं होतं म्हणून ते इथं ऑटोमॅटिकली आलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या वडिलांचं सॅल्युटेशन सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट सॅल्युटेशनवरती क्लिक केल्यानंतर श्री सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथं तुम्हाला तुमच्या वडिलांचं संपूर्ण नाव हे इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर इथे मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ, एज, मोबाईल नंबर, जेंडर या गोष्टी इथं ऑटोमॅटिकली आलेल्या आहेत. त्या तुम्ही रजिस्ट्रेशन करताना फिल केलेल्या होत्या म्हणून त्या इथं ऑटोमॅटिकली आलेल्या आहेत. इथे ईमेल आयडी एंटर करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे. इथं नाही पण फिल केलं तरी चालेल. त्यानंतर ऑक्युपेशन किंवा तुमचा व्यवसाय सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट ऑक्युपेशनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो व्यवसाय असेल तो व्यवसाय तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. फार्मर असेल किंवा स्टुडंट असेल तर तुमचा जो व्यवसाय असेल तो व्यवसाय तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. व्यवसाय सिलेक्ट केल्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे आधार नंबर एंटर करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे. इथं नाही पण फिल केलं तरी चालेल. ऍप्लिकंट नॅशनॅलिटीमध्ये इंडियन ऑटोमॅटिकली सिलेक्ट आहे. त्यानंतर तुमचा संपूर्ण ॲड्रेस फिल करायचा आहे. तर ॲड्रेसमध्ये सिम्पली तुम्हाला डॉट टाकून द्यायचा आहे. बिल्डिंग, सेक्शन, स्ट्रीट किंवा लँडमार्कमध्ये काहीही फिल करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे. इथं नाही पण फिल केलं तरी चालेल. त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे, तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे आणि पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर रिलेशन किंवा तुमचं नातं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. रिलेशन ऑफ बेनिफिशरी विथ ॲप्लिकंट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं नातं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर रजिस्ट्रेशन करताना तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावाने रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर इथं मुलगा, मुलगी किंवा तुमचं जे नातं असेल ते नातं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मुलगा सिलेक्ट केल्यानंतर बेनिफिशरी डिटेल म्हणजेच तुमच्या मुलाची किंवा ज्याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे त्याची संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे फिल करायचं आहे. इथे तुम्हाला त्यांचं सॅल्युटेशन सिलेक्ट करायचं आहे. संपूर्ण नाव हे इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर एंटर करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे. इथं नाही पण फिल केलं तरी चालेल. त्यानंतर इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट जेंडरवरती क्लिक केल्यानंतर मेल, फिमेल जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ईमेल आयडी एंटर करण्याची गरज नाही, तसेच आधार नंबर आणि नॅशनॅलिटी ही एंटर करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे. इथं नाही पण फिल केलं तरी चालेल. आणि रजिस्ट्रेशन करताना जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावाने रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर रिलेशनमध्ये तुम्हाला सेल्फ ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सेल्फ सिलेक्ट केल्यानंतर बेनिफिशरी डिटेल एंटर करण्याची गरज नाही, ते ऑप्शन इथून ऑटोमॅटिकली गायब होऊन जाईल. त्यानंतर बेनिफिशरी कास्ट किंवा तुमची कॅटेगरी डिटेल एंटर करायची आहे. सिलेक्ट कास्टवरती क्लिक केल्यानंतर तुमची जी कास्ट असेल ती कास्ट तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. जर तुम्हाला तुमची कास्ट माहीत नसेल तर ही तुमची कास्ट तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर दिलेली असते. ते कास्ट सर्टिफिकेटवर बघून तुम्हाला तुमची कास्ट इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. कास्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमची कॅटेगरी ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर व्हॅलिडिटी ड्युरेशन सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट व्हॅलिडिटी ड्युरेशनवरती क्लिक केल्यानंतर नॉन क्रिमिनल तुम्हाला किती वर्षासाठी लागणार आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. एका वर्षासाठी लागणार आहे, दोन वर्षासाठी लागणार आहे किंवा तीन वर्षासाठी लागणार आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. प्रिव्हियस नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट डिटेल एंटर करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे. इथं नाही पण फिल केलं तरी चालेल. त्यानंतर बेनिफिशरी फादर किंवा हस्बंड डिटेल एंटर करायची आहे. जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुमच्या पतीची संपूर्ण डिटेल फिल करायची आहे आणि जर तुमचं लग्न झालेलं नसेल तर तुमच्या वडिलांची संपूर्ण डिटेल फिल करायची आहे. आधी तुम्हाला सॅल्युटेशन किंवा संबोधन सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट सॅल्युटेशनवरती क्लिक केल्यानंतर श्री, मिस्टर जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांचं संपूर्ण नाव हे इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर एंटर करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे. इथं नाही पण फिल केलं तरी चालेल. जेंडर ऑटोमॅटिकली सिलेक्ट आहे. इथे तुम्हाला ईमेल आयडी, आधार नंबर, ऍप्लिकेंट नॅशनॅलिटीमध्ये काही फिल करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे. इथं नाही पण फिल केलं तरी चालेल. त्यानंतर इन्कम डिटेल एंटर करायची आहे. तर इन्कम डिटेलमध्ये तुमच्या व्यवसायातून जे उत्पन्न मिळतं ते उत्पन्न 3 वर्षाचे तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. तर हे 3 वर्षाचे उत्पन्न तुमच्या इन्कम सर्टिफिकेट किंवा उत्पन्नाच्या दाखल्यावर बघून या पद्धतीने एंटर करून घ्यायचं आहे. तर नॉन क्रिमिनल काढण्यासाठी आधी तुम्हाला तुमचं इन्कम सर्टिफिकेट किंवा उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे. तर उत्पन्नाचा दाखला कसा बनवायचा याच्या संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर दिलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. सिम्पली तुम्ही तो व्हिडिओ बघून आधी तुम्हाला तुमचं उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे. त्यानंतरच नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे. इन्कम डिटेल फिल केल्यानंतर ऑक्युपेशन आणि इन्कम डिटेल ऑफ ॲप्लिकेंट फॅमिलीमध्ये काहीही फिल करण्याची गरज नाही. हे संपूर्ण ऑप्शन तुम्हाला जसंच्या तसं ब्लँक सोडून द्यायचं आहे किंवा इथं तुम्हाला काहीही फिल करण्याची गरज नाही. ऑदर फॅमिली डिटेलही एंटर करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे. इथं नाही पण फिल केलं तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला ऑदर डिटेल फिल करायची आहे. ऑदर डिटेलमध्ये तुम्हाला रिझन द्यायचं आहे की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला काय कामासाठी लागणार आहे. त्याचं कारण तुम्हाला इथे
टाकायचं आहे. जर शैक्षणिक कामासाठी लागत असेल तर तुम्हाला इथे एज्युकेशन असं नाव टाकून द्यायचं आहे. डू यू नीडेड ॲफिडेव्हिट, इथे तुम्हाला नो ऑप्शन वरती टिक करायचं आहे. त्यानंतर ॲग्रीमेंट द्यायची आहे, तर ॲग्रीमेंट मध्ये तुम्हाला ही संपूर्ण डिटेल एकदा व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. त्यानंतर आय ऍक्सेप्ट ऑप्शन वरती टिक करून सेव्ह ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. सेव्ह ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण डिटेल एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची. यानंतर तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये बदल करता येणार नाही, म्हणून सेव्ह करण्यापूर्वी तुम्हाला ही संपूर्ण माहिती एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची. जर तुमची संपूर्ण डिटेल बरोबर फिल केलेली असेल तर ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. ओके ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण डिटेल एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची. जर तुमची संपूर्ण डिटेल व्यवस्थित फिल केलेली असेल तर परत सेव्ह ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. सेव्ह ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आपलं ऍप्लिकेशन हे सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायची आहे. डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायची आहे. तर डॉक्युमेंट मध्ये आधी तुमच्या पासपोर्ट साइज फोटो अपलोड करायचा आहे. फोटो तुम्हाला 5 KB ते 20 KB च्या आतमध्ये JPEG फॉर्मेट मध्ये, त्याची रुंदी 160 पिक्सल, उंची 200 ते 212 पिक्सल मध्ये तुमच्या पासपोर्ट साइज फोटो अपलोड करायचा आहे. जर तुम्हाला फोटो रिसाइज करायचा असेल तर या वेबसाइट वर यायचं. याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल. सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेज वरती आल. या वेबसाइट वर आल्यानंतर इमेज टूल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इमेज रिसाइज ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट इमेज ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. आणि तो तुम्हाला जो फोटो रिसाइज करायचा असेल तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. फोटो सिलेक्ट केल्यानंतर ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. ओपन केल्यानंतर रुंदी मध्ये 160 पिक्सल टाकायचं आहे आणि उंची मध्ये 210 पिक्सल टाकून रिसाइज इमेज ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. रिसाइज इमेज ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर हा फोटो 5.18 KB मध्ये कन्वर्ट झालेला आहे. जर तुम्हाला याची KB वाढवायची असेल तर इथून तुम्हाला क्वालिटी वाढवायची आहे. त्यानंतर अप्लाय ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. अप्लाय ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर हा फोटो 9.4 KB मध्ये कन्वर्ट झालेला आहे. त्यानंतर डाउनलोड ऑप्शन वरती क्लिक करून हा फोटो डाउनलोड करून घ्यायचा आहे. फोटो डाउनलोड केल्यानंतर इथे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड करण्यासाठी चूज फाइल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. ओपन केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आपला फोटो हा सक्सेसफुली अपलोड झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुम्हाला इतर डॉक्युमेंट अपलोड करायची आहे. तर इतर डॉक्युमेंट मध्ये आधी तुम्हाला एक आयडेंटिटी प्रूफ अपलोड करायचं आहे. तर आयडेंटिटी प्रूफचा फॉर्मेट इथं तुम्ही बघू शकता. आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला JPEG किंवा PDF फाइल मध्ये त्याची साइज 75 KB ते 500 KB च्या आतमध्ये अपलोड करायची आहे. तर ही संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला JPEG किंवा PDF फाइल मध्ये त्याची साइज 75 KB ते 500 KB च्या आतमध्ये तुम्हाला ही संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करायची आहेत. इथे तुम्हाला एक आयडेंटिटी प्रूफ अपलोड करायचं आहे. आयडेंटिटी प्रूफ मध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आधार कार्ड अपलोड करण्यासाठी आधार कार्ड वरती टिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि अपलोड फाइल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर चूज फाइल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. चूज फाइल ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. ओपन केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आपलं आधार कार्ड हे सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे. त्यानंतर एक ऍड्रेस प्रूफ अपलोड करायचं आहे. ऍड्रेस प्रूफ मध्ये तुम्हाला तुमचे शिधापत्रिका किंवा रेशन कार्ड अपलोड करायचं आहे. रेशन कार्ड अपलोड करण्यासाठी रेशन कार्ड वरती टिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि अपलोड फाइल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. अपलोड फाइल ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर चूज फाइल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि तो तुम्हाला तुमचं रेशन कार्ड सिलेक्ट करून ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. ओपन केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आपलं रेशन कार्ड ही सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला ऑदर डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. तर ऑदर डॉक्युमेंट मध्ये एकूण 6 डॉक्युमेंट दिलेली आहे. तर इथे तुम्हाला फक्त एकच डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. तर इथे तुम्हाला प्रूफ ऑफ कास्ट ऑफ रिलेटिव्ह, तर इथे तुम्हाला तुमच्या भावाचं, तुमच्या बहिणीचं किंवा तुमच्या वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. आणि जर तुमच्याकडे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट नसेल तर इथे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी प्रूफ ऑफ कास्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि अपलोड फाइल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर चूज फाइल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि तो तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट सिलेक्ट करून ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. ओपन केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आपलं कास्ट सर्टिफिकेट ही सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला ही तुमची संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायची आहेत. त्यानंतर ऑल मॅन्डेटरी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर इथे तुम्हाला ही संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायची आहेत. ऑदर डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला तुमच्या शाळा सोडल्याचा दाखला किंवा LC अपलोड
अपलोड करायची, इन्कम प्रूफमध्ये तहसीलदार यांचे इन्कम सर्टिफिकेट किंवा 3 वर्षाचे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. ॲफिडेव्हिट फॉर कास्टमध्ये परत तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट किंवा जातीचा दाखला अपलोड करायचा आहे. प्रूफ ऑफ कास्ट फॉर सेल्फ, तर इथे तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन किंवा स्वयंघोषणापत्र अपलोड करायचं आहे. सेल्फ डिक्लेरेशन फॉर्ममध्ये नॉन क्रिमिनल अर्ज नमुनाची प्रिंट काढून हे संपूर्ण अर्ज नमुना व्यवस्थित फिल करून तुम्हाला अपलोड करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं तहसीलचं नाव टाकायचं आहे, तुमचा फोटो चिपकवायचा आहे, तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, तुमची कास्ट कुठली तिथे तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव हे मराठीमध्ये टाकायचं आहे. तुमचं नाव टाकताना आडनाव प्रथम टाकायचं आहे आणि इथं तुमचा संपूर्ण ॲड्रेस फिल करून मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव हे इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर मराठीमध्ये टाकायचं आहे. तर तुमचं नाव टाकताना आधी आडनाव प्रथम टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा धर्म टाकायचा आहे, तुमची जात टाकायची आहे, कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचं आहे, तुमच्या वडिलांचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. त्यांचंही नाव टाकताना आधी तुम्हाला त्यांचं आडनाव प्रथम टाकायचं आहे. तुमच्या वडिलांचा कुठला व्यवसाय त्या व्यवसायावरती तुम्हाला टिक करायचं आहे. तुमचं आईचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. तुमचंही आईचं नाव टाकताना त्यांचं आडनाव प्रथम टाकायचं आहे. आणि आईचा व्यवसाय कोणता आहे तो व्यवसायावरती तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. व्यवसायावरती टिक केल्यानंतर तुमचं 3 वर्षाचे इन्कम तुम्हाला या बॉक्समध्ये फिल करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे ठिकाणाचं नाव टाकायचं आहे, दिनांक टाकायचं आहे, परत तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, तुमची सही करायची आहे. सिग्नेचर केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर परिशिष्ट बी तुम्हाला फिल करायचं आहे. परिशिष्ट बी मध्ये तुम्हाला परत तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, तुमचं वय टाकायचं आहे, व्यवसाय टाकायचा आहे, संपूर्ण ऍड्रेस फिल करायचा आहे, तुमची कास्ट टाकायची आहे आणि खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे ठिकाणाचं नाव टाकायचं आहे, दिनांक टाकायची, परत तुमचं संपूर्ण नाव टाकून तुम्हाला इथे सिग्नेचर करून मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर हे संपूर्ण स्वयंघोषणापत्र किंवा नॉन क्रिमिनल अर्ज नमुना व्यवस्थित फिल करून प्रूफ ऑफ कास्ट फॉर सेल्फ, इथे तुम्हाला हे स्वयंघोषणापत्र किंवा सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म अपलोड करायचा आहे. सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म अपलोड केल्यानंतर किंवा ही संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. अपलोड डॉक्युमेंट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आपली डॉक्युमेंट ही सक्सेसफुली अपलोड झालेली आहे. त्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. ओके केल्यानंतर इथे आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता की 33.60 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी कन्फर्म ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पे गव्हर्नमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड फॉर पेमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड फॉर पेमेंट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, क्यूआर कोड, वॉलेट किंवा यूपीआय ने पेमेंट करू शकता. तर इथे तुम्हाला क्यूआर कोड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर भीम यूपीआय ऑप्शन वरती टिक करून मेक अ पेमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. मेक अ पेमेंट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर हा क्यूआर कोड तुमच्या फोनपे, गुगल पे किंवा पेटीएम ने स्कॅन करून पेमेंट करून घ्यायचं आहे. क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आपलं ट्रान्झॅक्शन हे सक्सेसफुली झालेलं आहे. त्यानंतर तुमच्या समोर एक रिसिप्ट किंवा पावती येईल. तर तुम्हाला या पावतीची प्रिंट काढून घ्यायची किंवा पीडीएफ फाईल मध्ये सेव्ह करून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर बॅक ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. बॅक केल्यानंतर इथे डॅशबोर्ड वर तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशनची संपूर्ण डिटेल बघू शकता. इथे तुमच्या ऍप्लिकेशन नंबर दिलेलं आहे, तुमचं नाव दिलेलं आहे, सर्व्हिस मध्ये आपण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट साठी ऍप्लिकेशन केलेलं आहे ते तुम्ही इथं बघू शकता. डॉक्युमेंट ही सक्सेसफुली अपलोड केलेलं आहे. त्यानंतर इथं तुम्ही तारीख बघू शकता. पेमेंट ही सक्सेसफुली झालेलं आहे. जर तुम्हाला तुमची परत पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करायची असेल तर रिसिप्टच्या खाली एक डाउनलोडला ऑप्शन दिलेलं आहे. तर डाउनलोड या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही तुमची पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करू शकता. आणि ऍप्लिकेशन स्टेटस मध्ये इन प्रोग्रेस दाखवत आहे. ज्या वेळेस आपलं ऍप्लिकेशन अप्रूव्ह होईल त्यावेळेस इथं तुम्हाला अप्रूव्ह अशा पद्धतीचं नाव दिसेल. त्यानंतर सर्टिफिकेटच्या खाली पेंडिंग दाखवत आहे. ज्या वेळेस आपलं ऍप्लिकेशन अप्रूव्ह होईल त्यावेळेस इथं तुम्हाला डाउनलोड अशा पद्धतीचे ऑप्शन दिसेल. त्यानंतर इथून तुम्हाला तुमचं नॉन क्रिमिनल डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि जर तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काही कारणास्तव रिजेक्ट होत असेल तर इथं तुम्हाला रिजेक्शनचं कारण दिलं जाईल. इथे तुम्ही बघू शकता की आपलं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे सक्सेसफुली अप्रूव्हल झालेलं आहे. त्यानंतर तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ओपन होईल. तर तुम्हाला या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची कलर प्रिंट काढून घ्यायची. कलर प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला जिथं यूज करायचं असेल तिथं तुम्ही हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट यूज करू शकता.
तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपने फक्त 33 रुपयात नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट बनवू शकता. जर तुम्हाला नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट ॲप्लिकेशन करताना, डॉक्युमेंट अपलोड करताना किंवा पेमेंट करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची आहे, आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे.